अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी महानगरपालिकेत शिस्तीसह शहरातील अतिक्रमणांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेने दिलेली मुदत संपल्यानंतर दुपारी अचानकपणे कारवाई सुरू करण्यात आली, त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. महापालिकेचे आयुक्तपदाची सूत्र हातात घेतल्यापासून राहुल द्विवेदी यांनी कामाचा धडाका लावला असून महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं कामही त्यांनी चालू केलंय. विविध विभागांमध्ये अचानकपणे भेटी देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांवर आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांनीही धसका घेतलाय. सकाळी सावेडी उपकार्यालयास अचानकपणे भेट देऊन राहुल द्विवेदी यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली आणि एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर सिन्हा नदीमध्ये पक्के अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा घालण्यात आला. या कारवाईनं अनेक जण धास्तावले आहेत. ही मोहीम अशीच चालू राहणार असून अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढावे, अन्यथा महापालिका ते काढून टाकेल अशी माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे यांनी दिली आहे. अस्तित्वात असलेलं अरुंद झालेलं नदीपात्र, तिचा कोंडलेला प्रवाह आणि आत्ता सुरू होणारा पावसाळा याचा विचार करता शहरातील नदीपात्रालगतची नागरी वसाहत, तेथील नागरिक रहिवासी यांच्या जीवित व मालमत्तेचं नुकसान होऊ नये याकरिता युद्धपातळीवर सिन्हा नदी पात्रातील अडथळे अतिक्रमण हटवण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये गेल्या 12 दिवसापासून आम्ही नदीपात्राचा मुख्य प्रवाहातील असणारे अडथळे अतिक्रमणे दूर केलेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्की बांधकामे काढण्याची कारवाई आजपासून सुरू केली आहे. आज या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या ठिकाणी टिळक रोडच्या पश्चिमेला सिन्हा नदी पात्रामध्ये नंदनवन हॉटेल या व्यावसायिक आस्थापनेने नदीपात्रामध्ये अतिक्रमण जे केलेलं होतं आणि या अतिक्रमणांची मोजणी विभागाकडून मोजणी केलेली होती, प्रत्यक्ष जागेवर हद्दी कायम करून पक्क्या खुणा केलेल्या होत्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक वर्तमानपत्रामधून नोटीस प्रसिद्ध करून सर्व अतिक्रमणधारकांना त्यांनी केलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे स्वतःहून काढण्याचे आवाहन केले होते. त्या आव्हानाला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी मिळालेला नाही आणि म्हणून प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही मोहीम सातत्याने सुरू ठेवलेली आहे. महानगरपालिकेला लागलेली शिस्त आणि अतिक्रमण कारवाईबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून याचं स्वागत होत आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SNN मीडिया, अहमदनगर.